हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 6वा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. 29वा श्लोक वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 29. तर पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, सर्व भूतस्तम आत्मानम सर्व भूतानि च आत्मनि इक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. भाषांतर, वास्तविक योगी सर्व प्राणी मात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला म्हणजे भगवंतांना सर्वत्र पाहते. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहे तिथे सर्व भूतस्थम. तर सर्व भूत म्हणजे सर्व जीव, सर्व प्राणी यांच्यामध्ये काय, स्थम म्हणजे स्थित. कोण आहेत स्थित? आत्मानम म्हणजे परमात्मा हे स्थित आहेत. म्हणजेच काय, परमात्मा प्रत्येक जीवाने धारण केलेले जे शरीर आहे त्यातल्या हृदयामध्ये राहतो. पुढे म्हटलं आहे सर्व भूतानी च आत्मनी. तर सर्व भूतानी म्हणजे सर्व जीव च आत्मनी. आत्मनी ह्याचा अर्थ आहे परमात्म्यामध्ये. तर सर्व प्राणी मात्रांना हा योगी काय आहे, प्राणी मात्रांना सुद्धा भगवंतांमध्ये पाहतो. म्हणजेच तो जाणतो की सर्व प्राणी मात्र आहेत ते भगवंतांवर आश्रित आहेत. तर दुसरी ओळ आहे इक्षते, तो पाहतो. योगयुक्तात्मा, तर योगयुक्तात्मा म्हणजे कृष्ण भावनाभावित मनुष्य. सर्वत्र समदर्शना, तर सर्वत्र समभावनेने पाहणारा. तर असा हा वास्तविक योगी आहे, तो सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंत म्हणतात मला पाहतोय आणि सर्व प्राणी मात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतोय. निसंदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती मला म्हणजे भगवंतांना सर्वत्र पाहते. तर जेव्हा हा व्यक्ती हे जे जाणतो आहे काय, की प्रत्येक जीव आहे त्याच्या त्यांनी धारण केलेलं शरीर आहे त्यात भगवंत परमात्मा रूपात राहत आहेत आणि म्हणून आपण सर्व जीवांना सन्मान द्यायला पाहिजे. तर याला म्हटलं जातं जीवेर सन्मान करे कृष्णेर अधिष्ठान. तर प्रत्येक जीवाचा आपण सन्मान केला पाहिजे. का? कारण कृष्णेर अधिष्ठान, त्या जीवाच्या शरीरात कृष्ण आहेत ते राहतात. तर वैष्णव आचार्य समजवतात की जीवाला परमेश्वर मानू नये, पण जाणावं की या जीवामध्ये म्हणजे या शरीर जीवाच्या शरीरामध्ये भगवान श्रीकृष्णांचं अस्तित्व आहे हे जाणून जीवाला सन्मान द्यायला हवा. तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की असा योगी ज्याने समाधी प्राप्त केली आहे, त्याच्यासाठी शब्द आहे बघा योगयुक्तात्मा, दुसऱ्या ओळीतला शब्द, ज्याची बुद्धी भगवंतांमध्ये स्थित आहे. तर योगयुक्तात्मा म्हणजे त्यांनी आपली बुद्धी भगवंतांमध्ये स्थित केली आहे, समाधी प्राप्त केली आहे. तो योगी आत्मा आणि परमात्मा दोघांचे दर्शन प्राप्त करतो. म्हणजे तो जाणतो की मी आत्मा आहे आणि प्रत्येक जीव आहेत ते सुद्धा आत्मा आहेत. म्हणजे शरीर जरी वेगवेगळं धारण केले असलं तरी सगळे जीवात्मे आहेत आणि सगळ्यांमध्ये परमात्मा निवास करतात. आणि तो अनुभव करतो की परमात्मा हे सर्व व्यापी आहेत, सर्व भूतस्थम. तो जाणतो की मी आत्मा आहे, माझ्या हृदयात परमात्मा आहे आणि तो सर्व ठिकाणी परमात्मा आहे याचे दर्शन करतो. म्हणजेच तो सर्वत्र परमात्मा पाहतो. सर्व भूतानी आत्मनी, हा जो पहिल्या ओळीतला शेवटचे शब्द आहेत ते काय, सर्व भूतानी आत्मनी म्हणजे परमात्मा हा सर्व जीवांचा आश्रय आहे. तर शिवजींपर्यंत म्हणजे आपण सगळे जीव ते शिवजींपर्यंत प्रत्येक जीव हे काय आहेत, भगवंतांच्याच नियंत्रणात आहेत. याला म्हटलं जातं सर्व भूतानी आत्मनी.
आणि समदर्शना, तर समदर्शना हा शब्द आहे त्याचा अर्थ. श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात की परमात्मा सर्व जीवांप्रती विषमता रहित आहेत, म्हणजे ते विषम भाव कोणाही प्रती ठेवत नाहीयेत. तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवताना म्हणतात की असा जो समाधीस्थ योगी आहे, सर्व जीवांमध्ये तो परमात्मा, म्हणजे सर्व जीवांच्या हृदयात परमात्मा राहतात हे तो पाहतो, तर तो काय जाणतो की परमात्मा हेच सर्व जीवांना आश्रय प्रदान करणारे आहेत, आणि तो पाहतो की परमात्मा आहेत ते सर्व जीवांप्रती सम आहेत. परमात्मा जीवांची जे काही कर्म आहेत, पूर्व कर्म आहेत, त्यानुसार त्या जीवात्म्याला पुढचं उच्च किंवा नीच असं शरीर देतात. म्हणजे ह्या जीवाने आदल्या जन्मी जशी काही कर्म केली, जशी काही इच्छा केली, त्यानुसार त्याला पुढचं शरीर दिलं जातं. तर वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात की अनेकदा लोक म्हणत असतात जर भगवंत चांगले आहेत तर मग या जगतात इतके गरीब लोक का बरं पाहायला मिळतात. तर ह्याला उत्तर दिलं जातं की प्रत्येकाला स्वतःच्या पूर्व कर्मफलानुसार पुढचं शरीर मिळतं आणि त्या मध्ये जी मिळणारी सुख दुःख आहेत ती त्याला प्राप्त होत असतात. तर आपण जी काही सुख दुःख प्राप्त करतो ती काय आपल्याच कर्मानुसार, पूर्व कर्मानुसार प्राप्त होत असतात. तर असे हे परमात्मा आहेत ते सर्व जीवांचे आश्रय आहेत. म्हणजेच काय आहे, परमात्मा हे प्रत्येक जीवाने धारण केलेल्या शरीरातील हृदयात उपस्थित राहतात आणि जीवात्म्याला कार्य करण्यासाठी शक्ती देतात. समदर्शिना याबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण म्हणत आहेत की हा जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे तो सगळीकडे भगवंतांना पाहतो. तर जसं इथे म्हटलंय ना की भाषांतराचे शेवटचे शब्द आहेत बघा, निस्संदेह आत्मसाक्षात्कारी व्यक्ती भगवंतांना सर्वत्र पाहते. तर हे कसं, तर यासाठी वैष्णव आचार्य समजवतात की आता हा जो बद्ध जीव असतो या जगतात, जेव्हा कोणाही माणूस बघितला आपण, तर ज्याच्यामध्ये काय इंद्रिय उपभोगाची खूप इच्छा आहे, तर तो सगळीकडे बघतो तेव्हा त्याचं बघण्याच्या दृष्टीत काय असतं, नेहमी मला हे जे दिसतंय यामध्ये माझ्यासाठी उपभोगायसाठी काय आहे, म्हणजे यामध्ये उपभोगायसाठी मला काय मिळेल हे तो बघतो. तर त्याची दृष्टी काय आहे, भोग भावना आहे. तसंच काय आहे, हा आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे तो सगळीकडे काय भगवंतांना पाहतो, सर्वत्र त्याची दृष्टी काय आहे, तो सगळीकडे जाणतो, प्रत्येक जीव बघतो आहे तो जाणतो अरे हा जीवात्मा आहे, भगवंतांचा अंश आहे, प्रत्येक गोष्ट वस्तू बघतो आहे तर तो जाणतो की हे सगळं भगवंतांनी निर्माण केलं आहे. अशा प्रकारे हा जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे तो भगवंतांना सर्वत्र पाहतो. तात्पर्य वाचूया. कृष्ण भावना भावित योगी हा परिपूर्ण द्रष्टा असतो. द्रष्टा म्हणजे पाहणारा असतो, कारण तो परब्रह्म श्रीकृष्णांना परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्याचे पाहतो. ईश्वर सर्व भूतांना हृदयेशे अर्जुन तिष्ठती. तर इथे श्लोकाचा एक भाग देऊन प्रभुपाद समजवतायत की ईश्वर म्हणजे जे भगवंत आहेत ते सर्व भूतानाम सर्व जीवांच्या हृदयाशी हृदयामध्ये राहतात हे अर्जुना. तर आपण हे जाणलंय इथे ईश्वर जो शब्द आलाय म्हणजे कोण आहे, परमात्मा आहे, ते जीवाने धारण केलेल्या शरीरामधल्या हृदयात राहतात. तर असे हे जे परमात्मा आहेत ते तिथे राहतायत, तर ते सगळ्यांचे नियंत्रक आहेत, कंट्रोलर आहेत, आणि जीवाच्या प्रत्येक इच्छा सुद्धा भगवंत तिथे बसले आहेत, तर बसल्या बसल्या सगळ्या जाणतायत. म्हणजे आपण जे मनात काही विचार करतोय आणि मी समोरच्याला माझे विचार सांगण्याआधी हृदयात असलेले जे परमात्मा आहेत ते सगळं जाणतात. तर वैष्णव आचार्य समजवतात की अगदी सुरुवातीला म्हणजे काय आधी हा जो जीव आहे तो कुठे होता, भगवंतांच्या कडे होता, भगवंतांच्या बरोबर होता. पण त्यांनी काय विचार केला की मला भगवंतांपासून वेगळं व्हायचंय, स्वतंत्र व्हायचंय आणि स्वामी बनून इंद्रिय तृप्ती करायची आहे. तर मग भगवंतांनी ह्या जीवाची इच्छा जाणली आणि हे भौतिक जगत बनवलं आणि जीवाला
आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठवून दिलं. तर वैष्णव आचार्य समजवतात की जीवानी इंद्रिय तृप्तीची इच्छा केली तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी एवढं सगळं भौतिक जगत बनवून इथे पाठवलं आहे. तर मग जर हाच जीव जर भगवंतांची भक्ती करण्याची तीव्र इच्छा करतो तर भगवंत ती इच्छा का बरं पूर्ण करणार नाहीत? तर नक्कीच करतील. आणि म्हणून आपण जाणलं पाहिजे की भगवंत हृदयात आहेत, तर ते काय आहेत, आपण चांगल्या इच्छा करायच्या. जसं वैष्णव आचार्य काय समजवत आहेत की आधी काही चूक केली होती पण आता जर आपल्याला समजलं आहे वैदिक शास्त्राचं श्रवण करून भक्तांच्या संघामध्ये तर आपण अयोग्य इच्छा करायच्या नाहीयेत, कारण आपल्या सगळ्या इच्छा आहेत ते भगवंत हृदयात परमात्मा रूपात आहेत तर ते जाणतात. आणि चांगल्या इच्छा केल्या तर त्याही जाणणार आणि मग भगवंत आपल्याला त्या इच्छा म्हणजे छान भक्ती करायची प्रेरणाही आपण जर इच्छा केली तर त्यासाठी भगवंत आपल्याला सुविधाही देतील. आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. तर पुढे वाचूया. भगवंत आपल्या परमात्मा रूपात पुत्र आणि ब्राह्मण दोघांमध्येही वास करतात. परिपूर्ण योगी जाणतो की भगवंत हे नित्य दिव्यच असतात आणि ते म्हणजे भगवंत कुत्र्यामध्ये वास करोत अथवा ब्राह्मणामध्ये वास करोत भौतिक प्रकृतीने ते म्हणजे भगवंत प्रभावित होत नाहीत. हीच भगवंतांची परम समदृष्टी होय. तर एक तर जाणलं की भगवंत हे कायम दिव्य आहेत आणि भगवंत जीवाने धारण केलेल्या कोणत्याही शरीरातील हृदयामध्ये राहिले तरी काय भगवंत दिव्यच राहतात. कोणत्याही शरीरात राहिले तरी ते प्रभावित होत नाहीत. तर जीवाने आता जर कुत्र्याचं शरीर धारण केलं आहे तरी भगवंत त्या जीवाचा द्वेष करत नाहीत. भगवंत कसे आहेत, कृपाळू आहेत, हितचिंतक आहेत. असे भगवंत जीवाने कोणतीही कृती केली वाईट आणि त्या जीवाला कोणतंही अगदी नीच योनीतलं शरीरही धारण करायला लागलं तरी भगवंत परमात्मा रूपात त्याची साथ कधीच सोडत नाहीत. असे भगवंत कसे आहेत, समदृष्टी ठेवणारे आहेत. आणि म्हणून इथे प्रभुपाद समजवत आहेत की भगवंत कसे आहेत, हीच भगवंतांची परमदृष्टी आहे. तर ते नित्य ह्या जीवाच्या सोबत आहेत, कोणाचाच भगवंत द्वेष करत नाहीत. स्वतंत्र आत्मा ही प्रत्येक हृदयामध्ये स्थित असतो परंतु तो आत्मा सर्वव्यापी नसतो. आत्मा आणि परमात्म्यामध्ये हाच भेद आहे. तर एकतर कळलं की प्रत्येक शरीरामध्ये एक वेगळा स्वतंत्र आत्मा असतो. हा माझ्या शरीरात पण वेगळा आत्मा आहे, तुमच्या शरीरात वेगळा आत्मा आहे, पण तुमच्या शरीरातील दुःख कष्ट हे मला अनुभवता येत नाहीत. कारण काय आहे, तुमच्या शरीरातला जो आत्मा आहे त्याला तुमच्या शरीराचं दुःख कळेल, माझं शरीरातलं दुःख मला कळेल, माझ्या आत्म्याला कळेल असं. पण भगवंत मात्र काय, प्रत्येकाच्या शरीरात परमात्मा रूपात आहेत त्यामुळे भगवंत प्रत्येकाची सुख दुःख सगळं काही जाणतात. तर असे हे जे हा काय भेद फरक दाखवलाय आत्म्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये. जो वास्तविकपणे योग अभ्यास करीत नाही तो हे पाहू शकत नाही. तर ज्याने कधी योग अभ्यास केलेलाच नाहीये त्याला आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय ह्याचं योग्य ज्ञानच नाहीये. तर मग भगवंत सर्वांप्रती समभाव ठेवतात, समदृष्टी ठेवतात हे त्याला समजतच नाही. आणि म्हणून काय असे लोक भगवंतांना सारखे दोष देत असतात. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा श्रीकृष्णांना श्रद्धायुक्त आणि श्रद्धाहीन दोन्ही प्रकारच्या मनुष्यांमध्ये पाहू शकतो. तर हा कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे तो काय, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं श्रवण करतो कधी रोज नियमितपणे आणि त्यामुळे त्याला समजतंय, ज्ञान होतंय की भगवंत परमात्मा रूपामध्ये प्रत्येक जीवाच्या शरीरात राहतात. मग असा हा जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे तो जाणतो की समोर दोन व्यक्ती आहेत, एकाची भगवंतांवर श्रद्धा आहे आणि दुसऱ्याची भगवंतांवर श्रद्धा नाहीये. तरी
तो जाणतोय की भगवंत भेदभाव करत नाहीयेत आणि त्यामुळे भगवंत या दोघांच्याही शरीरात आहेत. तर आज आपण इथेच विराम देऊया. आपण उद्याच्या भागात तात्पर्य वाचायला सुरू करूया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.